आईस्क्रीम खायचं म्हणलं ना की मी उन्हाळा हिवाळा पावसाळा काहीच बघत नाही. न चुकता भर पावसात सुद्धा मी रात्री रोज व्हॅनिला आईस्क्रीम खायला जातेच. त्या दिवशीही गेले होते पण व्हॅनिला आईस्क्रीम संपलं होतं. माझ्या आधी येऊन त्यांनी दोन स्कूप्स घेतले होते. आईस्क्रीम तर खायचंच होतं. मी गेले आणि त्याला म्हणाले, हाय मी प्रिया, ऍक्च्युली मला व्हॅनिला आईस्क्रीम खूप आवडतं, प्लीज एक स्कूप माझ्यासोबत शेअर कराल. त्यांनी एक गोडशी स्माईल देऊन आईस्क्रीम माझ्यासोबत शेअर केलं. तो निघत असताना बाहेर पाऊस जोरदार सुरू होता. त्याला थोड्या वेळ थांबवलं तेव्हा आमच्या खूप गप्पा झाल्या आणि मग मी आणि चिराग रोजच एकत्र येऊन आईस्क्रीम खायला लागलो, इनफॅक्ट शेअर करायला लागलो. पण काही दिवस तो आलाच नाही. मला खूप काळजी वाटत होती. 5-6 दिवसांनी असंच मी आईस्क्रीम खात असताना त्याचा आवाज आला. एकटीच आईस्क्रीम खातेस? चिराग अरे तू आजारी आहेस का? कशाला आलायस? एक तर बाहेर एवढा पाऊस आहे. अगं आठवण येत होती तुझी आणि आईस्क्रीमची. तू पण तर भर पावसात आईस्क्रीम खायला चाली आहेस ना. ऐक ना, मग अशीच आयुष्यभर माझ्यासोबत आईस्क्रीम खायला येशील? तू बिल भरणार असशील तर नक्कीच. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असलो तरी आमचं आईस्क्रीम वरचं प्रेम मात्र अजिबात कमी नाही झालंय.